नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपणासाठी टेस्ट मोज ही ऑनलाइन टेस्ट तयार केलेली आहे. येत्या काळामध्ये अमरावती युनिव्हर्सिटीचे एग्जाम होणार, ऑनलाइन एग्जाम होणार आहे. त्या संदर्भात मी केमिस्ट्री या सब्जेक्टसाठी कोऑर्डिनेशन केमिस्ट्री हा फिफ्थ सेमिस्टरचा चॅप्टर आहे, त्याच्यावरती MCQ टेस्ट तयार केलेली आहे. तर ही परीक्षा होणार कशी आहे टेस्ट मोज थ्रू, तर मी त्याचं एक प्रात्यक्षिक करून दाखवतो आहे. इथे तुम्हाला नाव टाकायचं आहे. हे तुमच्या ही परीक्षा फक्त तुमचं कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी आणि तुम्हाला सब्जेक्ट नॉलेज वाढवण्यासाठी आहे. तर या मॉक टेस्टचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्यावा. तर बघा, इथे 30 क्वेश्चन फ्रेम केलेले आहेत. तर 1 ते 30 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत, ट्रू आणि फॉल्स आहेत. काही क्वेश्चन्स असे आहेत त्याच्यामध्ये एकपेक्षा जास्त ऑप्शन्स हे करेक्ट आहेत. तर ह्या आणि इथे बघा तुम्ही की मॅच द पेअर, तर इथे तुम्हाला हे जे जोडी आहेत इकडे जे दिलेल्या आहेत ह्या जोड्यासुद्धा तुम्हाला जुळवायच्या आहेत. तर आपण चला फर्स्ट क्वेश्चनवरती जाऊ. आयडेंटिफाय बायडेंटेट लिगँड इन गिव्हन मेटल कॉम्प्लेक्स. तर बायडेंटेट लिगँड कोणता आहे, तर EN इथिलिन डायमाइन. क्लोरीन हा मोनोडेंटेट आहे, ॲक्वा हा मोनोडेंटेट आहे, म्हणून इथे ॲन्सर आहे इथिलिन डायमाइन. तर परत असे बरेचसे क्वेश्चन्स आहेत. इथे बघा तुम्ही चूज द मल्टिपल करेक्ट ऑप्शन्स, तर मग इथे तुम्हाला एकपेक्षा जास्त क्वेश्चन्सचे ॲन्सर तुम्हाला बरोबर असतील. तर पॉसुलेट्स ऑफ कोऑर्डिनेशन केमिस्ट्री गिवन बाय सॅडविक इज करेक्ट अँड अल्फ्रेड वर्नर ऑल्सो करेक्ट. देन व्हॉट इज EAN इफेक्टिव ॲटॉमिक नंबर. तर तुम्हाला हा ऑप्शन्स इथे चूज करायचा आहे. तर अशा पद्धतीने बरेचसे क्वेश्चन्स या फर्स्ट चॅप्टरवरती हे केलेले आहेत, फ्रेम केलेले आहेत. तर इथे बघा तुम्हाला सिलेक्ट द ज्योमेट्रिकल आयसोमेरिझम इन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस विथ कोऑर्डिनेशन नंबर 6. इन दिस केस MA4B2 इट इज ऑल्सो अ ज्योमेट्रिकल आयसोमेरिझम, इट शोज ज्योमेट्रिकल आयसोमेरिझम. ऑल्सो MA3B3 दिस ऑल्सो शोज द ज्योमेट्रिकल आयसोमेरिझम. दिस ऑल्सो MA2B2C2 ऑल्सो शोज ज्योमेट्रिकल आयसोमेरिझम. इन दिस केस द मोस्ट करेक्ट ॲन्सर इज ऑल. तर इथे तुम्हाला ऑल हे सिलेक्ट करायचं आहे. बघा, तुम्हाला दोन एकापेक्षा जास्त सिलेक्ट करू शकत नाही, तर या केसमध्ये तुम्हाला ऑल हे करायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. इथे ट्रू आणि फॉल्स, कोऑर्डिनेशन बॉन्ड प्रेझेंट इन मेटल कॉम्प्लेक्स, तर इट इज ट्रू, बरोबर आहे. कोऑर्डिनेशन बॉन्ड हा मेटल कॉम्प्लेक्सेसमध्येच असतो. तर अशा पद्धतीने एक्झाम झाल्यानंतर तुम्ही याला सबमिट केला तर तुम्हाला रिझल्ट दिसेल. राहिलेले जे ऑप्शन्स आहेत रँडमली सिलेक्ट करतो आहे जेणेकरून रिझल्ट जनरेट होईल आणि तो रिझल्ट लागलीच तुम्हाला दिसेल. अमरावती युनिव्हर्सिटीने जी एक्झाम कंडक्ट करणार आहे त्यांचं सेपरेट वेब ब्राउझर आहे, त्याच्या थ्रू तुमची एक्झाम होईल. आणि हे टेस्ट मोजवरती तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी मी हे तयार केलेले आहे. बघा, मी सर्व क्वेश्चन्सचे ॲन्सर मी सिलेक्ट केलेले आहेत. आता मी सबमिट म्हणतो आहे आणि तुम्हाला असं दिसेल की लागलीच त्याचे करेक्ट आणि ॲन्सर हे दिसेल तुम्हाला. आता इथे इनकरेक्ट, करेक्ट, हे करेक्ट आहेत, हा करेक्ट आहे, तर तुम्हाला लागलीच त्याचा रिझल्टही दिसून जाईल. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला क्वेश्चन्स व्हेरियस चॅप्टरवरती केमिस्ट्रीच्या ह्याच्यावरती पाठवत राहील. तुम्ही अभ्यास करा, घरीच राहा आणि विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू.